पहिल्या किती वाजले बघितलं मग तुझ्या सारखं बाबा कोणी सुट्टी एन्जॉय करत नसेल ना कसला कंटाळा सांग ऐक मागे चल बाहेर जाऊन झोप, चल बाहेर तुझ्या जागेवर जा, उठ उठ, मला जरा हे साफसफाई करायची, उठा उठ लवकर उठ लवकर, चल उठ की रे, उठा जा तुझ्या जागेवर, उठ जा चार्ली गेली झोप, उठ चल तिकडा, चल तिकडा, रागल्याशिवाय अजिबात ऐकत नाहीस, चल तुझ्या जागेवर झोप तिथं। तर इथे आता माझं फक्त चपाती करायची बाकी आहे, बाकी सगळं झाडलोट झालेलं आहे, पण तरी पण काही व्हॅक्युम क्लिनर नाही, इथे जरा सोफ्याच्या ज्या गादे आहेत की नाही त्यावर चार्ली पण बसते, त्यामुळे त्याचे केस पण पडलेले असतात, म्हणून म्हटलं व्हॅक्युम क्लिनरनं कनी ते निघून जातात, झाडून काय निघून जात नाहीत, त्यामुळे मी ते आता करून घेते जरा, पण लाईट कनी सारखी ये जा करायला लागले। साफसफाईचं झालं, तोपर्यंत लाईट निघून गेली, त्यामुळे म्हटलं की नाही, तोपर्यंत थोडंसं कपाटातलं मी जे ऑनलाईन बॅगा मागवल्या होत्या त्यातलं एक बॅग काही खराब झालेलं आहे, ज्यात मी ब्लाऊज वगैरे ठेवत होते की नाही ते खराब झालेलं आहे, त्यामुळे मी ह्या ज्या साड्या आहेत त्याचे एक बॅग जरा रिकामी करणार आहे, म्हणजे त्या रिकाम्या बॅगेत ब्लाऊज भरून ठेवेन, आणि ह्यातच मी काही ज्या काढलेल्या बॅगमधली साड्या आहे ती बाकीच्या बॅगमध्ये त्यातच थोडंसं ॲडजस्ट करून ठेवते। आणि आता कनी पावसाळ्यात पण थोडंसं अधूनमधून साड्या कनी बघितलेल्या बऱ्या असतात, कारण असे एकसारखे घडे करून ठेवलेल्या साड्या असतात की नाही, त्यामध्ये असं वास पण येते असं कुबड कुबड, आणि मग यामध्ये मी आता थोडीशी डांबरगोळी पण घालून ठेवणार आहे आधीमध्ये, म्हणजे कसं डांबरगोळीनं साड्या खराब होत नाहीत, किंवा असं पांढरं पांढरं काय म्हणतात त्याला असं पांढरं पांढरं उठतं बघा, तसं पण होत नाही, तर इथे मी आता साड्या थोड्याशा घडे करून म्हणजे असे थोडे विस्कटलेल्या पण होत्या, आणि ते ब्लाऊज तुम्ही म्हणाल की साडीमध्येच ब्लाऊज का ठेवत नाहीस, म्हणजे ब्लाऊजसाठी वेगळं कशाला बॅग, तर साडीमधले जे आहेत की नाही हे बघा मी ठेवलेत ब्लाऊज, पण जे जादाचे ब्लाऊजेस असतात की नाही आपले जे मी शिवून गेले ते माझे जास्त झालेले आहेत, तर त्यासाठी मी वेगळे बॅग तयार केलेले आहे, म्हणजे ते कसं कधी आधी जर साडीमधले ब्लाऊज आपल्याला घालायचं नसेल किंवा मी शक्यतो साडीमधले ब्लाऊज जास्त वापरत नाही, असं वेगळंच ब्लाऊज वापरते, त्यामुळे कनी ती ब्लाऊज माझ्याकडे जास्त आहेत, अशी ब्लाऊज पीस छान वाटलं की ते शिवून घ्यायचं अशा पद्धतीचं, तर ते मला ठेवायलासाठी बॅग रिकामी करायचे। आणि आता पावसाळ्यात पण चांगल्या साड्या काही जास्त वापरल्या जात नाही, कारण बाहेर काय आपण जास्त जात नाही, त्यामुळे मी आता हे ड्रायक्लिन करून इस्त्री करून वगैरे ठेवलेले आहेत,
त्यामुळे तसेच पेपरमध्ये गुंडाळलेले आहेत, त्यामुळे तसेच ठेवेन आणि नंतर मी त्यामध्ये डांबरगुळे एक एक ठेवत जाईन. तर जवळजवळ माझे साडे बसलेले आहेत, जितक्या चांगल्या असे एकदम कधीतरी काठपदराच्या वगैरे असतात की नाही, त्या साड्या मी ठेवलेले आहेत. म्हणजे ज्या वापरणं शक्यच नाही, आता काही कुठल्या त्या कार्यक्रमाला ज्या वापरू शकते आपण रोज काय त्या वापरू शकत नाही, तर त्या साड्या मी ठेवलेल्या आहेत. तर इथे थोडंसं ह्या बॅगचं पण कणी आता किती दिवस झाले आणून ऑनलाईन मागवलेलं, ह्यांचं पण आता आयुष्य संपत आलेलं आहे. तर म्हणजे जितक्या काळजीनं मी चेन ओढेल ना तितके दिवसच ह्यांचं आयुष्य आहे. त्यामुळे थोडंसं भीती वाटत होती कारण ही बॅग अजिबातच मला बसत नव्हती. चला तर हे सगळं बॅग मी भरते, पहिल्यांदा ब्लाऊज वगैरे भरते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर ही बघा, ही माझी कांजीवरम साडे दोन का चार वेळास नेसली असेल, पण ह्याला बघा ही असं ठेवून ठेवून काय काय माहीत काय वेगळा कलर लागला आहे. बघा दिसलं तुम्हाला बरोबर ते काठालाच लागलेलं आहे. तर बघा मी एकूण कणी पाच असे ऑनलाईन बॅग मागवल्या होत्या, त्यातले एक खराब झाली, तीन अशा तीनमध्ये साड्या भरून ठेवलेले, एकामध्ये ब्लाऊज ठेवते. ह्यात थोडी मला साडीवरचे ब्लाऊज पण सापडले, पण आता मला त्या बॅगमध्ये बघायला पाहिजे की कुठल्या साड्यांचे हे ब्लाऊज आहेत. त्या साड्या कुठे इथे बघायला पाहिजे, त्या साडीमध्ये हे ब्लाऊज असे जे आहेत साड्यांची ती ठेवायला पाहिजे मला, पण ती मी आता बघणार नाही कारण आता पिलो किती वाजले, साडे बारा. अजून मला गिरण साफ करायचे कारण माझे गिरण पण बंद पडले, तर ती कणी हे करायचे, ते कंपनीचा माणूस येणार आहे चेक करायला, पण मला ते पीठ वगैरे चिकटलेलं असते की नाही ते काढणार आहे आणि बघे एकदा ट्राय करून बघते माझं मला येते काय. अजून गव्हाचं दळप करायचं आहे, त्यामुळे हे आता मी पटापटा ठेवते. हॅलो मामा जेवायला येणार होता, जरा फोन लावून बघ बघे कुठं आहे. तर इकडे मी या साड्या ठेवलेल्या आहेत, हे आता मी आधी मधी माझ्या ब्लॉगमध्ये हे आता वापरून काढेन. आणि इकडे ब्लाऊज ठेवलेले आहेत, त्यातले थोडेसे काढते आता ठेवायला इथं, थोड्यांचं बघू आता काय करायचं ते. आणि ही साडी ही साडी बघितली की नाही मला हसायला येते, कारण ही साडी माझ्या मैत्रिणीने की नाही जवळजवळ आता वर्ष होत आला असेल, दिवाळीला वर्ष होईल, तिने ही मला दिलेली आहे, दिली ठेवली मी असं त्यानंतर विसरून गेली आणि मग तिने आठवण केली की साडी एकदा तर नेसली की, म्हणून म्हटलं बघे तर कुठं साडी नेसायची बाहेर चालली होती, म्हटलं आज नेसायची म्हणून मी काढली बाहेर. तर मग माझ्या लक्षात आलं की मी या साडीला काहीच केलं नव्हतं, म्हणजे पिकोफॉल वगैरे काहीच केलं नव्हतं. मग काढली पिकोफॉल केली आणि ठेवून दिली, म्हटलं आज राहू दे आता पिकोफॉल केल्यानंतर नेसा, ठेवून दिली नंतर आणि परत तिने आठवण केली नेसली का कधी ताई साडी, म्हणून मग परत आणि काढली. नंतर लक्षात आलं मला ह्यावर ब्लाऊजच नाही आहे, ह्यावर कुठलं ब्लाऊज घालू होते, म्हणजे एकतर असं सोनेरी पाहिजे होतं किंवा ऑरेंज पण चाललं असतं किंवा दुसरं कुठलं, ते पण नव्हतं. मग आणि ठेवले म्हटलं परत कधी तर नेसे. मग परत त्यानंतर मी दोन वेळा नेसली, एक एक तासाभरासाठी कुठंतरी चालली होती त्यावेळी, पण त्यावेळी मी फोटो काढायलाच विसरले आणि परत तिचा मेसेज आला साडी नेसलीस आताही, तर होय म्हटलं नेसली, मग म्हटलं मला फोटो पाठवा, मी फोटो काढायलाच विसरले होते. तर ती इतकी चिडली आहे की नाही, तर आज आता हे साड्या इतक्या साड्यामध्ये ठराविक साड्यामध्ये की नाही ही साडी परत आली माझ्या हातात. तर आता ही पण मी एखाद्या व्लॉगमध्ये की नाही नेसून टाकले, आता मी बाहेरच ठेवते, आत ठेवली की परत आतच राहते, म्हणजे ह्या बॅगमध्ये ठेवली की नाही तशीच राहते मग खाली. तर बघू आता हे पण ब्लाऊज चालेल किंवा हे पण चालेल त्या साडीवर, असं चाललं नसलं तर आपण चालूया. चला तर हे आता मी पटापट आवरते. चला तर आता पहिल्यांदा की नाही चपाती बनवून घ्या, त्यानंतर बॅगा एक कपाटात ठेवूया.
तर इथे आता माझं सगळं झालेलं आहे जवळजवळ. फक्त मला आता गिरण साफ करायचे, पण त्या अगोदर मी दळप करून ठेवेन, कारण माझी गिरण चालू झाली तरी बरे नाही तर मला बाहेरच्या गिरणीमध्ये दळप द्यायचं होतं. आणि उद्या सोमवार, उद्या आमच्याकडे लाईट नसेल, गिरण पण बंद असतं त्यामुळं. तर चला तर आता गव्हाचं दळप करून घेते आणि यासोबतच आता व्लॉग पण माझे बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.